ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खून करून 2 महिने फरारी असलेल्या सटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. सांगलीत महिलेचा खून करून 2 महिने फरारी असणाऱ्यास अटक करण्यात आली. तो अट्टल गुन्हेगार असून विश्रामबाग पोलीस ठाण्यातही त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली. सचिन उर्फ पोप्या माने वय वर्ष 33 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली असे अटक केलेल्याचं नाव आहे. तो सांगली 100 फुटी रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. शहापूर येथे 29 ऑक्टोबर रोजी एका महिलेचा त्याने खून केला होता. या प्रकरणी त्याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तेव्हापासून तो पसार झाला होता. सांगलीत चोरी केल्या प्रकरणीही विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 100 फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. महानगर न्यूज साठी आदि माने, मिरज.